हरिओम श्रीराम अंबज्ञ, मी संदीप सिंह लकांबळे, उपासना केंद्र होन्याळी, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर। मी 2003 पासून बापूंकडं येत आहे। बापूंचे अनेक अनुभव पदोपदी मला येत आहेत। 10 ऑगस्ट 2008 त्या दिवशी सकाळी पहाटे 4 दरम्यान माझ्या छातीत थोडंसं जळजळल्यासारखं झालं। खरं तर पित्तामुळं जळजळणं हे वारंवार होतच होतं, पण त्या दिवशी का कुणास ठाऊक 4 मला झोपच आली नाही। आणि माझ्या गावाच्या जवळ असणारे कार्डियक तज्ज्ञ MD मेडिसिन डॉक्टर टाव आणि त्यांना दाखवावं ही जुजबी तपासण्या केल्या, ECG काढला आणि त्यानंतर मला म्हणले की मला फारसं काय गांभीर्य वाटत नाही आणि मी एक 10 कोर्स देतो, कदाचित पित्तामुळं छातीत जळजळणे वगैरे असा प्रकार झाला असणार। मी औषधं घेतली, त्यानंतर 10 जाऊ दिले। 21 ऑगस्ट दिवशी मी पुन्हा सकाळी सरांकडं नंबर लावला। सरांनी माझी सगळी हिस्ट्री विचारून घेतली, मग कोणतं व्यसन आहे का, तंबाखू खाताय का, किंवा लहानपणी तुम्ही कधी आजारी पडलाय का, छातीत कधी दुखत होतं काय, ये आणि असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले। पण त्या कुठल्याही बाबतीत माझ्या मनामध्ये अगोदरच शंका नव्हती किंवा तशा कुठल्याही प्रकारचं दुखणं मला अगोदर जाणवलेलं नव्हतं। मला सर म्हणले, संध्याकाळी 6 या, आपण 2D इको करून बघूया, सोबत कोणत्या असावं म्हणून मी माझे मित्र जे प्राथमिक शिक्षक आहेत त्यांना घेऊन आलो। संध्याकाळी पुन्हा डॉक्टरनी काही प्रश्न विचारले आणि मग 2D इको करण्यासाठी मला त्या रूममध्ये नेलं। त्यांनी 2D इकोची मशीन चालू केली, तपासणी केली। तपासणी करत असताना ते माझ्याशी बोलतच होते आणि बोलता बोलता त्यांना एक काहीतरी माझ्या हृदयामध्ये थोडीशी गडबड जाणवली आणि मला म्हणले, सर मला आता तुम्ही मशीन चालू करेपर्यंत, इथं आल्यानंतर झोपल्यानंतर मशीन चालू करेपर्यंत सुद्धा माझी इच्छा नव्हती की ही तपासणी आपण करावी, पण आता जे काय मला दिसतंय हे केवळ तुमच्यामुळं सापडलेलं आहे। माझ्या हृदयाच्या झडपेमध्ये थोडासा प्रॉब्लेम होता। मग त्यांनी मला नंतर सगळं विशद करून सांगितलं आणि मला म्हणले की आपण सेकंड ओपिनियन म्हणून कोल्हापूरचे डॉक्टर यांच्याकडं त्यांनी पाठवलं, त्यांचं मत आपण घेऊया। सरांनी ECG काढला, 2D इको केला आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की हॉलचा नॉर्मली प्रॉब्लेम आहे, तर मला कदाचित लहानपणी एखादा ताप असा येऊन गेला असणार की ज्याचा परिणाम हॉलवरती होतो। तर सरांनी मला एक 12.5 मेटएक्सेल 12.5 गोळी दिली आणि सांगितलं की याच्यात जरा तुम्ही स्वतःची BP सांभाळा, BP वारंवार हाय होता कामा नये आणि याचं काय ऑपरेशन करावं लागणार नाही, पण जर याच पद्धतीनं त्याच्यावरती आपण लक्ष नाही ठेवलं किंवा तुमची BP सतत वाढत राहिली तर येत्या 10-15 तो हॉल निकामी होऊ शकतो। मी घरी गेलो, घरी गेल्यानंतर मला माझा स्वतःचा आधार आणि माझा फॅमिली डॉक्टर एकच, तो म्हणजे सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू, आम्ही दादांना भेटलो। दादांनी ते सगळे रिपोर्ट बघितले आणि सांगितलं की तुम्ही पुढं कधी जर आलात तर अपॉइंटमेंट घेऊन या, मी डॉक्टरांशी बोलून घेतो। तर म्हटलं, दादा आम्ही आजही थांबू शकतो आहे, काय हरकत नाही। म्हटल्यानंतर दादांनी डॉक्टर विजय सिंह यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की मी पेशंट पाठवतो आहे, जरा तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या आणि काय डिटेल्स आहेत ते मला द्या। हॉस्पिटलला गेलो, डॉक्टर सरांना भेटलो, त्यांनी तिथं इको केली। दरम्यानच्या काळामध्ये आम्ही दादांना भेटून ज्या वेळेला खाली आलो त्यावेळेला आरती चालू होती आणि आरतीसाठी गुरुक्षेत्रामध्ये बापू आलेले होते। आरती झाल्यानंतर बापूंनी इतकं सुंदर दर्शन दिलं आणि माझ्याकडं बघून बापूंनी हात केला, डोळे मिचकावले। त्याच क्षणी राहुल सिंह म्हणले, आता सर तुम्ही काळजी करायचं कारणच नाही। मग आम्ही हॉस्पिटलला गेलो, तिथे सरांना दाखवलं, सरांनी पुन्हा तिथं 2D इको केली। ती करत असताना डॉक्टर राणे हे त्यांच्याबरोबरच काम करणारे दुसरे एक डॉक्टर आले। मग त्यांनी विचारलं, विजय काय रे, तर त्यांच्या मेडिकलच्या भाषेत त्यांनी सांगितलं की हा प्रॉब्लेम आहे। तर ते बघत असताना त्या दोघांनाही तो प्रॉब्लेम माझा अजिबातच दिसत नव्हता आणि राणे सर पण म्हणले, अरे विजू इथं तर काहीच दिसत नाही। तर डॉक्टर विजय सिंह पण म्हणले, मी बराच उशीर शोधतोय की मला तो मूळ प्रॉब्लेम इतका मोठा गंभीर वाटत नाही आणि तो दिसून पण येत नाही। त्यानंतर डॉक्टरनी सांगितलं की आता ती सुरू केलेली गोळी आहे तर तुम्ही ती घ्या, हरकत नाही, आपण वर्षातून एकदा इको करून घेऊयात,
त्याच्यावरती लक्ष ठेवून राहूया, फक्त ते वाढणार नाही याची काळजी आपण घेऊया. पण त्यावेळीच डॉक्टरनी सांगितलं की हे दुखणं अतिशय कमी आहे, त्यामुळं याच्यात ऑपरेशनची शक्यता 1%सुद्धा नाही. त्यामुळं एक खूप मोठा आधार वाटला. आम्ही रिक्षात बसून येत असताना राहुलसे म्हणले, सर तुम्ही सुटलात, आता तुम्ही काळजी करायची कोणतीही गरज उरली नाही. त्यानंतर विजयसिंह सुरासे सरांनी दिलेलं पत्र आम्ही घेऊन दुसऱ्या दिवशी दादांकडे गेलो, दादांना दाखवलं आणि दादांनी ते रिपोर्ट बघितल्यानंतर दत्तगुरूंच्या फोटोकडे हात केला आणि दादा म्हणले, बेस्ट, ते पूर्ण निघून गेले. त्यानंतर इतकं समाधान वाटलं. ही घटना 2008 सालची, आज या घटनेला जवळजवळ 14 वर्ष झाली. मी मेट एक्सेल 25, आता त्याच्यात 12.5ची गोळी पाकली सारणी 25 केली, पण मी अगदी ठणठणीत, मला कुठला कसलाही त्रास अगोदर पण नव्हता, आज देखील नाही. माझी बी पी कंट्रोलमध्ये आहे, माझं ते दुखणं पण आता दुखणं राहिलेलंच नाही. त्यानंतर मी पाकली सरांकडं पुन्हा एकदा 6 महिन्यानंतर दाखवण्यासाठी गेलो, सगळ्या तपासण्या केल्या आणि पाकली सरांनी स्पष्ट सांगितलं की हे निघून गेलंय असं मला वाटतंय. ही केवळ बापूंच्यामुळं घडलेली माझ्या आयुष्यात मेडिकलमधली ही गोष्ट आहे. म्हणून मी आज ठणठणीत अगदी बापूंच्या चरणी मस्तक ठेवून बापूंच्या चरणी प्रार्थना करतोय की बापू, मी आज जो आहे, ज्या ठिकाणी आहे, तो केवळ आणि केवळ तुझ्यामुळंच आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संगीत.